पडले तेव्हा सर्वजण मोठ्या पराक्रम व सुवर्ण ग्रहण करून इंद्रप्रस्थाला परतले. त्यावेळी यज्ञानंतर खूपसे दान धन वस्त्र गायी धूपी भूमी आणि भूषणे स्वरूपात दिली गेली. असे वैभव ते लक्ष्मीतीर्थामुळे युधिष्ठिराला प्राप्त झाले, शिवाय मुक्तीही प्राप्त झाली. सोती स्व पुष्प गायत्री सवितीर्थ प्रशंसा. लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल ऐकून दाबा नका नका. जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा जेणेकरून ही माहिती जास्त लोकांना कळेल आणि तेही त्याचा अध्ययन करून त्याचा अनुभव घेतील, आनंद घेतील. यासाठी सोती स्व गायत्री सरस्वती तीर्थ प्रशंसा. सुधन यानंतर गायत्री सरस्वती तीर्थाचे महात्म कथन केले. गंधवनन प्रभात ब्रह्मदेवाचे दोन पत्नी कोण प्रसिद्ध झाल्यात याचीच नावे दिलेले तीर्थ होते. ते पुढे म्हणाले, पुरातन काळी ब्रह्मदेव आपली पुत्री वाड हिच्यावर मोहित झाले व जगतपिताच्या निषिद्ध कृत्य करण्याचा विरुद्ध सर्वजण आपापसात बोलू लागले. तेव्हा हरिने व्याधिरूप घेतले व पिकनाक नावाचे धनुष्य हाती घेऊनच ब्रह्मदेवाकडे बाण सोडला. विधा होऊन ब्रह्मदेव भूमीवर पडले. त्यावेळी त्याच्या देहातून एक ज्योती निघून आकाशात गेली. तिथे मृगशीर्ष नावाचं नक्षत्र बनले. आदराशीच्या रूपाने भगवान हरण तिच्या मागे गेले तेव्हा आकाशातील ब्रह्मरूप मृगशीर्ष नक्षत्राला त्रास देत राहिले. आजही मृग व व्याधिरूप त्रिपुरांतक भगवान मार्गशीच्या समीपस्पष्ट दिसतात. शंभुकुणम परमश्रेष्ठ विघ्न विनहित विनित झाल्यावर गायत्री व सरस्वती अतिशय अत्यंत चिंतित झाल्या व दोघांना पोषण अभिष्ट प्रदान करणारे तप करावे असे विचार होत्या. शिवाचे तप करायचे ठरवून ते दोघींनी आपल्या नावाचे तीर्थ मनवले. त्या तीर्थात स्नान करून त्या उग्र तप करू लागल्या. शिवध्यान व पंचाक्षर मंत्र जप केल्यामुळे महेश संतुष्ट आले व ते करण्यासाठी आम्ही आपण वंदन करून विनंती करत आहोत. हा भयानक कालकूट पंचवणे आपणास हे काम अवघड नाही. सर्व जगाला मोहित कामदेवाचे भस्म करणारे आपणास नमस्कार असो. अशा प्रकारे या दोघींनी केलेले सोन ऐकून शंकर भगवान म्हणाले, शिवाने त्यांना ते देऊन केले व त्यांना ब्रह्मलोकी जा अशी आज्ञा केली. तसेच तुम्ही दोघांच्या सानिध्याने पावन झालेली ही कुंडे मानवाने मुक्ती व सहयोग देणारी अशी होतील असे सांगितले. धर्मरण्य महात्म्य महामहर्षी प्रवर व्यासदेव म्हणाले, आता धर्म परण्याबद्दल सांगतो. हे क्षेत्र म्हणजे पृथ्वीपुरंद भद्रीच्या ललाटावरील तिलकच आहे. लक्ष्मीबाई लतेचे ते जणू आळी तसेच वागदेवता सरस्वती जलक्रीडा करण्याचे रम्य ठिकाण आहे. वाराणसीहून यांचे श्रेष्ठत्व अधिक आहे. सर्व येथे ते विद्यमान असतात. ब्रह्मा विष्णू महेश लोकपाल दिग्पाल मातृगण शिवशक्ती वर्ग गंधर्व यज्ञकर्म अप्सरा हे सर्व येथे असतात. तसेच शाकिनी भूत वेताळ ग्रह देवादिदेवत ऋतू लालसी पक्ष व सुरासूर या सर्वांकडून या धर्मारण्य क्षेत्राची महती सांगितली गेली आहे. हे अध्यस्थान आहे व सर्व सुखे देणारी या सिंह वाघ हत्ती तसेच अनेक पक्षीगण गायी घुशी सारस मृग वगैरे प्राणी येथे स्वभावाने येतात. येथे पक्षी असो वा कीटक असो जलाचर असो स्थलचर असो कोणीही असो जो मृत्यू पावतो त्याला मुक्ती मिळते या शंका नाही. धर्मरण्यात अनेक प्रकारची वृक्ष लता झाडी बिली आहेत त्यामुळे सुशोभित झाले आहेत. या गोष्टी पुण्य प्रदान करण्याचा अशा आहेत. येथे गाय व वाघ बेडूक सर्प मानव राक्षस हे सर्व मैत्रीभावाने राहतात त्यामुळे इथे भयाचेच नावही शिल्लक राहत नाही. सर्वात आनंद दिसून येते असे भूतलामध्ये निर्भय स्थान आहे. येथे मधुर स्वर गाठणारा की कुकिळा ध्यानात मग्न असते. चंद्रकळाची आवड असणारा चकोर इथे नक्त करतो. सारे का शंकुना सारे वचन ऐकवत असतात त्याचा पार नाही. अशा संसार सागराला तारून नेणारे हे शिव इथे आहे. म्हणून जो कोणी आळस सोडून या धर्मारण्यात येतो त्याला पाप पावलं पावली गणिक अश्वमेधाचे पुण्य लाभते. कारण शाप देणारे हे अनुग्रह करणारे असे समर्थान द्विज येथे निवास करतात. पुण्यकारात 18,000 प्रकार निर्माण केले आहेत. 36,000 भृत्य वाणिज्याची निर्मिती केली आहे. भक्तीमुळे मुक्ती झाले ब्राह्मण या अयोनियोजित येथे आयोजित असे आहेत. पुण्यदेने सदाचारी धार्मिक शुद्ध शुद्धी आहेत. स्वर्गातील देवही यांना मानतात. युधिष्ठिर म्हणाले, धर्मरण्यात हे नाव केव्हा पडले, तीर्थस्वरूप त्याला कशामुळे मिळाले, हे प्रथम कोणी स्थापन केले हे आपण सर्व आपण मला सांगा.
पुढचं आपण उद्या वाचून क्षमा करा थांबायला लागते.